नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव फार्मर आणि मी माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कांदा पीक सध्या जोमदार पद्धतीने वाढत आहे, कोणी लागवडी करत आहे, कोणाचे कांदे 15 दिवसाचे झालेले आहेत, पण अशा क्षेत्रांमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे मरीचा प्रॉब्लेम येतोय। आपल्या क्षेत्रामध्ये असे खळे खळे बसून जात आहे, मर होते, तर याच्यावर काय उपचार करता येतील ते जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बरेच शेतकरी मित्रांच्या कांद्यामध्ये बरेच कांदे पातळ पडत आहे, मर होत आहे, तर याच्यावर आपल्याला लागलीच उपचार करणं गरजेचं आहे। तत्पूर्वी जे शेतकरी मित्र लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही जर बेसल डोस करत असाल तर मात्र तुम्हाला 80% WD किंवा 90% WDG हे सल्फर निवडायचं आहे आणि आपल्या खताला कव्हर करून संपूर्ण एकरभर पसरून द्यायचं आहे। त्याचं प्रमाण एकरी जर 80% WD फॉर्म मध्ये सल्फर असेल तर 3 किलो एकरी आहे आणि जर 90% WDG फॉर्म मधलं सल्फर घेता असाल तर मात्र तुम्हाला ते 4 किलो प्रति एकर घेणं गरजेचं आहे आणि मगच लागवड करा। तुम्हाला सांगितलेली समस्या अजिबात उद्भवणार नाही। ज्या शेतकरी मित्रांनी कांदा लागवड करून गेल्यानंतर त्यांच्या क्षेत्रामध्ये जर अशा मरीचा प्रॉब्लेम येत असेल, पातळ पडले असतील, जागोजागी असे खळे मर झाले असेल, तर मात्र तुम्हाला फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। ती कोणती फवारणी घेणार? तर शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये रेडोमिल गोल्ड मिळतं, त्याच्यानंतर रोको हे एक बुरशीनाशक मिळतं, किंवा PCT 410 जे मी या कांद्याला फवारणी केलेली आहे आणि याच्यामध्ये मला असा कोणताही प्रॉब्लेम उद्भवलेला नाहीये। त्याच्यामुळं तुम्ही या तिन्हीपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकची आपल्या क्षेत्रावर फवारणी करायची आहे आणि आपला कांदा वाचवायचा आहे। जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे स्प्रिंकलर असू द्या, ड्रिप असू द्या, या माध्यमातून देखील तुम्ही सल्फर देऊ शकता। सल्फरचं कार्य एकदा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, ते पांढऱ्या मुळांची संख्या वाढवतं, मुळा निरोगी करतं, आपल्या पिकाच्या आसपासची जी जमीन आहे त्याच्यामधला pH मेंटेन करतं, म्हणजे पोषण चांगल्या पद्धतीने होतं, त्याचबरोबर हिरवेगारपणा जो आहे तो टिकवायला मदत करतं। असे अनेक प्रकारचे फायदे या सल्फर मधून आपल्याला होऊ शकतात। त्यामुळं आपण बेसल डोस मध्ये किंवा लागवड झाल्यानंतरही ड्रिप स्प्रिंकलरच्या मार्फत किंवा तुम्ही फवारणीच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये आलेली जी मोठ्या प्रमाणातली मर आहे तिला आपण नियंत्रित करू शकतो। अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर 100% तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन यायला मदत होईल। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सल्फर वापरल्यानंतर देखील तुम्हाला याच्यातून फायदा होतो। नंतर या सल्फरमुळे तुम्हाला कांद्याची मान बनायला मदत मिळते, त्याशिवाय फुटवा चांगल्या पद्धतीने होतो आणि हिरवेगार असल्यामुळे अन्न तयार करण्यासाठी जास्त स्कोप तयार होतो, म्हणजे आपल्या कांद्याचं पोषण चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्याला जास्तीत जास्त मोठा कांदा तयार व्हायला मदत होते। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल। जर आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओंमध्ये। तोपर्यंत नमस्कार।